दरम्यान नगरमध्ये रस्त्यांच्या प्रश्नांवरून होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांमध्ये महापौर सुरेखा कदम यांनी भवानी नगरमधील 90 लाखांच्या रस्त्याला आक्षेप घेतल्यानं या भागातील रहिवासी तीव्र नाराज झालेत. नागरिकांनी महापालिकेत आंदोलन करून महापौरांच्या कार्यपद्धतीचा निषेध केला. भवानी नगरमध्ये लोकप्रतिनिधी राहतात म्हणून तेथील रस्ता करू नये असं कुठं लिहिलं आहे काय असा सवाल करत रस्त्याच्या कामावरून टीका करणाऱ्या महापौरांच्या निषेधार्थ भवानी नगरमधील नागरिकांनी महापालिकेत घोषणाबाजी केली. नागरिकांनी महापौर कार्यालयात जाणारा रस्ता अडवून धरला. भवानी नगरमध्ये 90 लाख रुपयांचा रस्ता होत असून त्यावर महापौर सुरेखा कदम यांनी आक्षेप घेत आमदार जगताप यांच्यावर टीका केली होती. याविरोधात नागरिकांनी महापालिकेत आंदोलन करून सत्ताधाऱ्यांवर टीका केली. हे बाकीचे काही नगरसेवक आहे इतर वार्डमधले ते अडथळा आणतायत. त्यांनी बघायला पाहिजे की इथं काय अडचण आहे काय. महापौरांनी स्वतः सुद्धा येऊन बघायला पाहिजे की बा आपण कशासाठी अडथळा आणतोय, तरी अडथळा दूर करून कामं नीट काही करावे ही आमची नम्र विनंती. महापालिकेमध्ये भवानी नगर या परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जे रस्त्याचं काम चालू आहे तर गेले अनेक वर्ष तेथील नागरिक हे अत्यंत हालअपेष्ट सहन करत होते. म्हणजे पाऊस झाला तर त्या ठिकाणी गुडघ्या अडवल्या चिखलातून तेथील नागरिकांना जा हे करावं लागायची. त्यावेळेला शाळकरी विद्यार्थी असतील, लहान मुलं असतील, महिला असतील. म्हणजे मोठा जर पाऊस झाला तर त्या ठिकाणी लोकांच्या घरामध्ये देखील पाणी घुसायचं. ड्रेनेजचा प्रश्न तोही खूप किचकट होता. अनेक वेळेला ते सगळं महिला मिश्रित पाणी रस्त्यावरून व्हायचं आणि मग हे नागरिक अनेक वेळेला यांनी यापूर्वीही महापालिका असेल इतर ठिकाणी असेल वेगवेगळी आंदोलनं केली, मोर्चे केली, परंतु त्याचा कुठलाही परिणाम या ठिकाणी सत्ताधाऱ्यांवर आणि प्रशासनावर झाला नाही. सरतेशेवटी हे सगळे नागरिक माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्याकडे गेले. या सगळ्यांनी आपल्या या अडचणीची व्यथा माननीय संग्राम भैयांपुढे मांडली आणि मग त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या मूलभूत योजनेमध्ये या रस्त्याचं काम असेल, ड्रेनेजचं काम असेल हे प्रस्तावित केलं आणि ते मंजूरही झालं. आता त्या ठिकाणी या रस्त्याचं काम चालू आहे. महापौर मात्र विकास कामांना नेहमी विरोध करतायत अशा पद्धतीचं चित्र या शहरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेलं आहे. मग तो 40 कोटी रुपयाचा निधी असेल त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्याकडे तक्रार दाखल करायची, त्या ठिकाणी विरोध करायचा, त्याला स्थगिती मिळवायची. सिन्हा नदीचा सुशोभीकरणाचा प्रस्ताव असेल त्याला विरोध करायचा, ते काम बंद पाडायचं. अत्यंत चांगल्या पद्धतीचं चाललेलं भवानीनगरच्या रस्त्याचं काम असेल ते बंद पाडायचं. म्हणजे आता नागरिकांमध्ये अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण झालेलं आहे की हे विद्यमान महापौर हे विकास कामं बंद करण्यासाठी त्या खुर्चीवर बसलेत का विकास कामांना विरोध करण्यासाठी बसलेले आहे. म्हणजे नगरकरांची सुरक्षा नाही, आरोग्याचा विषय नाही, कोणत्याही सुखसुविधा नाही द्यायच्या आणि जे कामं चालू आहेत त्याला विरोध करायचा असा प्रकार हा महापौरांनी व त्यांच्या सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक असतील, शहरप्रमुख असतील यांनी लावलाय. मी त्यांना भवानगरच्या आमच्या सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांचा जाहीर निषेध करतो व आमच्या सर्व महिला बहिणी या ठिकाणी, आमचे सर्व पुरुष मंडळी या ठिकाणी निषेध करण्यासाठी भवानगर परिसरातील सर्व नागरिक या ठिकाणी आज आलेले आहेत. महापौरांच्या दालनासमोर आम्ही या ठिकाणी आज त्यांचा निषेध केला आहे आणि मी त्यांचा नगरकरांच्या वतीने सुद्धा एक निषेध करतो की सर्व नागरिकांनी त्यांना याच प्रकारे निषेध सर्वांनी नोंदवायला पाहिजे. आंदोलनात प्रकाश भागणगरे, बाबा गाडळकर, अलका मुंदडा, डॉक्टर प्रीती फिरोदिया, शहा भाभी, वालकर, सुमन मांडे, नीता ससाणे, राजश्री गाडळकर, गुड्डू खताळ, शंभू चौधरी, अजित लुंकड, दिलीप ससाणे, रामदास ससाणे, शांताराम ढोमसे, किरण कटारिया, रेखा छल्लाणी, सुजाता लुंकड, रोहिणी ससाणे, कांता उगले आदींसह रहिवासी सहभागी झाले होते. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.